पावर्ड बाय टेक्नो। दक्षिण सोलापूर मध्ये महाविकास आघाडी मध्ये आता एक पैच प्रसंग जो है तो निर्माण झालेला आहे, कारण यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली होती। मात्र आज काँग्रेसने दिलीप माने यांना काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती उमेदवारी जाहीर दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आता एक वादाची ठिणगी जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते। आपल्यासोबत आहेत अमरजी पाटील, खरं तर ऑलरेडी तुमची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली होती, असं असताना अचानक काँग्रेसने आज दुसरी उमेदवार जो आहे तो त्यांचा जाहीर केलेला आहे, काय नक्की पहिली प्रतिक्रिया या सगळ्या वादावरती? मला फक्त उमेदवारी जाहीर झाली नाही, मला सन्मान आपले आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद एबी फॉर्म देखील मिळालेला आहे। मी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी एबी फॉर्म आणलेला आहे आणि अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि एबी फॉर्म देखील मिळालेला आहे। आणि मी मगाशी आमचे नेते खासदार संजयजी रावसाहेबांच्या या बाबतीमध्ये बोललो आहे की काँग्रेसने की असं षड्यंत्र रचलेलं आहे, त्यांनी म्हणले संजयजी रावसाहेबांनी मला शब्द दिलेत तू घाबरू नको, उद्या जाऊन तू पहिला अर्ज भर मी बाकीचं बघून घेतो, अशा पद्धतीनं मला शब्द दिलेत। आमचे उद्धवजी ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत, त्यांनी खंबीर आहेत या बाबतीमध्ये हे बघण्यासाठी, आणि आमचे नेते खासदार संजयजी रावसाहेबांनी खंबीर आहेत या बाबतीमध्ये, त्यांच्या स्टाईलने त्यांनी उत्तर देतील उद्या। खरं तर दिलीप माने असं म्हणतायत की जर का भविष्यात मैत्रीपूर्ण लढत करायची वेळ आली तर मी लढत करणार, मात्र माघार नाही आहे। शिवसेना ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप काय चित्र राहील आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फटका बसू शकतो का, काय चित्र असेल? पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आदरणीय पक्षप्रमुख आमचे दैवत उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला अधिकृतपणे एबी फॉर्म दिलेला आहे, मी उद्या रितसर उद्या अर्ज भरणार आहे आणि माझं बोलणं मगाशी 10 मिनिटांपूर्वी संजयजी रावसाहेबांचं बोलणं झालेलं आहे, त्यांनी मला अधिकृतपणे उमेदवारी भरा, आम्ही ते लिस्ट वगैरे काय मी ते काढून फेकू, त्यांना एबी फॉर्म देऊ देणार नाही काँग्रेसच्या उमेदवाराला, तुम्हाला अधिकृतपणे आम्ही एबी फॉर्म दिला आहे, तुम्ही अधिकृतपणे जाऊन भरा आधी जाऊन आणि आमचं आम्ही बघून घेऊ काँग्रेस लोकांना, त्यांनी असं मला शब्द दिलेत संजयजी रावसाहेबांनी। खरं तर एकीकडे भाजपविरोधात किंवा महायुतीविरोधात महाविकास आघाडी जी आहे ती नेटाने लढताना पाहायला मिळते, दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं जर का उमेदवारी जाहीर झाल्या, खरं तर राज्यामध्ये 2 ठिकाणी अशा पद्धतीच्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, काय नक्की महाविकास आघाडीतील इतर पक्षांना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान आपलं असणार आहे, काय आव्हान आहे? माझं काय नाही, पुन्हा मी सर्व महाविकास आघाडी नेत्यांना मी विनंती करत आहो, आज उद्या पण मी उमेदवारी आज भरणार ठरवलं होतं आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना देखील निमंत्रण दिलं होतं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरला माझ्यासोबत या म्हणून, पण आता उद्धव साहेबांचे आदेश तर मी तुम्हाला मागाशी सांगितलो, आम्ही संजय रावसाहेबांना बोलणं झालेलं आहे साहेबांशी, रितसर आम्ही अर्ज भरणार आहे, जे येतील त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढू, जे न येणार आहे त्यांना आम्ही सोडून निवडणूक लढू, अशा पद्धतीनं सर्व शिवसैनिकांनी आम्ही ठरवलेलं आहे। आपण पाहतोय आमिर पाटील जे खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार आहेत आणि जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे नाही येणार त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निवडणूक लढू, मात्र उद्या उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी जी आहे या ठिकाणी विधानसभा निवडणूक जी आहे ती लढल्यावरती अमर पाटील देखील ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TVN मराठी सोलापूर। को पॉवर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।